नमस्कार, माझं नाव दत्तात्रय पाटील, राहणार 32 शिराळा. मी 32 शिराळा शिराळा बायपास येते या रावजी अमृततुल्य फ्रँचायसी म्हणजे शॉप चालू केलेलं आहे नवीन. त्याच बाजूला मी नवीन म्हणजे रसवंती गारवा कंपनीची नवीन रसवंती नवीन घेतलेली आहे. मला चहाचा व्यवसाय सुरू करायचाच होता, त्याबरोबर मला रसाचाही व्यवसाय सुरू करायचा होता आणि हे दोन्ही एकत्र मी दोन्ही व्यवसाय एकत्र का निवडलेत तर एक चहा हा थंडीमध्ये जास्त चालतो आणि रस हा उन्हाळ्यामध्ये खूप चालतो, त्यामुळे दोन्ही व्यवसाय कॉम्बिनेशनमध्ये मला करायचे होते. त्याचसाठी मी या रावजी अमृततुल्य याची फ्रँचायसी घेतली. मी पारंपरिक पद्धतीच्या मशीन पाहिल्या होत्या भरपूर, नंतर मग मला नवीन आधुनिक पद्धतीची मशीन घ्यायची होती. त्यावेळी मी यूट्यूबवरती सर्च करून अनेक मशीन पाहिल्या. अहमदाबाद व कोल्हापूर आणि पुणे या तीन ठिकाणच्या मशीन पाहिल्या. मग त्यानंतर मला पुणे येथील गारवा कंपनीची मशीन आवड. त्यानंतर मी आष्टा येथे जाऊन गारवा कंपनीच्या मशीन पाहिल्या. त्या 3 रोलर 4 रोलर आणि 5 रोलरचे डेमो बघून मग नंतर मी जे 4 रोलरची 1.5 HP मशीन आहे ती फायनल केली. याचसाठी मी पारंपरिक मशीनपेक्षा हे आधुनिक पद्धतीचं मशीन म्हणजे हायजेनिक मशीन मी हे निवडलं, कारण ह्यात म्हणजे ज्या वेळेला ऊस हे करताना म्हणजे गाळप करताना आपली सेफ्टी राहते आणि नंतर मग कस्टमरची पण जास्तनी जे हायजेनिक पद्धतीनं म्हणजे थोडक्यात आपण बिना बर्फाचा थंडगार रस आपण देऊ शकतो आहे. या मशीनसाठी मी बँकेतून मुद्रा लोन घेतले आहे. लोनसाठी मला गारवा कंपनीकडून जी कागदपत्रं हवी होती ती मला मिळालेली आहेत. बिना बर्फ थंड असलेला रस ग्राहकांना खूपच आवडतो, त्यामुळे लोक आवर्जून पुन्हा रस प्यायला येतात. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे थंडगार बिना बर्फाचा रस प्यायचा असेल तर शिराळा येथे कापरी नाका शिराळा बायपास येथे अवश्य भेट द्या.